याची सगळी चौकशी करून हे संबंधित जे असतील कोणी त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. पवारसाहेबांवर काही राजकीय चर्चा झाल्या का? कारण महाविकास आघाडी होणार नाही होणार, शरद पवारांनी नुकताच जे विधान केलं आहे की इच्छा तर आहे पण जागा वाटप आणि या सर्व गोष्टी आहेत. नाही, माझी कुठली राजकीय चर्चा झालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आज सकाळी नागपूर इथं बोलताना वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार हे उद्धव ठाकरेंना कंटाळलेले आहेत, यामुळेच महाविकास आघाडी ऐक्यविषयी प्रश्न तर्क उपस्थित होत आहेत. आता असं आहे की अलीकडच्या काळामध्ये बावनकुळेंची जी वक्तव्य मी बघतोय, व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. ती वक्तव्य अशी प्रसिद्धीसाठी केलेली वक्तव्य दिसत आहेत. ते एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तोलून मापून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलायला पाहिजे, ॲक्शन करायला पाहिजे. परंतु अशा प्रकारे म्हणजे कोण कोणाला कंटाळलं हे त्यांना कसं कळलं? पण महाविकास आघाडी एकत्र राहणार आणि लोकसभा विधानसभा एकत्र लढणार का? असं आहे, मी त्याचा निर्णय काय मी घेत नाही, त्याचा निर्णय पक्ष घेतो. पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष अजितदादा आणि बाकीचे सगळे पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत ते सगळे एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेत असतात. अनेक वेळाला मी त्या याच्यामध्ये असतो, पण हा वैयक्तिक कोणाचा निर्णय नसतो, हा सामुदायिक निर्णय असतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे